भाजपा नेते किरीट सोमय यांनी आज मुंबईच्या वांद्रे भागामध्ये निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकरांविरोधात तक्रार दाखल केली. पेडणेकरांनी फसवणुकीने झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या एसआरएस सदनिका लाटल्या असा आरोप सोमय यांनी केलाय. किशोरी पेडणेकरांच्या घोटाळ्याचं प्रकरण मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरेंनी दाबलं या आरोपाचा सुद्धा त्यांनी पुनरुच्चार केलाय. किशोरी पेडणेकरच्या विरोधात खरं म्हणजे अर्धा डझन पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल झालाय किंवा होऊ शकतो. आणि हे प्रकरण उद्धव ठाकरे साहेबांनी दाबलं होतं. आता हे बाहेर आलं आहे. चोरी लबाडी फोर्जरी माफियागिरी करणाऱ्याला सदा व्हायला हवी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे